गुड मॉर्निंग, आज बनवला होता मी पिझ्झा, पण त्याआधी आमच्या मयुरीने म्हणजेच ठरलं तर मग मधल्या विमलने मला बिडाचा तवा दिला होता. आता तो सीझन करायचा होता म्हणून मी तो धुवून वाळत ठेवला. मग नेहमीप्रमाणे नारळ पाणी पिऊन मी लागले काम. आता बिडाचा तवा सीझन करायचा म्हणून त्याला भरपूर तेल लावायला लागतं आणि मग तो थोडे दिवस असाच ठेवायला. आणि तुम्हाला जर याची वेगळी पद्धत माहिती असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. आता मी माझा ओटी जी माळ्यावरून तर काढला पण तो स्वच्छ करायला खूप वेळ लागणार होता म्हणून मी पिझ्झा तव्यावरच करायचं ठरवलं. आणि पिझ्झा बेस मला मैद्याचाच मिळाला, गव्हाचा मिळालाच नाही. असं पिझ्झा बेसला मी दोन्हीकडून बटर लावून भाजून घेतलं. मग त्यावर टोमॅटो केचप आणि नागिनचा स्पायसी सॉस इव्हनली स्प्रेड केला. मग त्यावर माझ्या आवडत्या भाज्या म्हणजे तिन्ही कलरचे बेल पेपर आणि कांदा घातला, प्रोसेस चीज घातलं आणि मॉझरेला चीज घालून ते सगळं तव्यावर 5 मिनिटं झाकण लावून ठेवलं आणि झाला आपला घरच्या घरी पिझ्झा तयार. एकदम छान होता, क्रिस्पी झालेला.